चंदा कोचर आणि पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे। कोचर दाम्पत्यावर सीबीआयने कारवाई केली आहे। चंदा कोचर या आयसीआयसीआय बँकेचा माजी प्रमुख राहिले आहेत। खाजगी क्षेत्रातील बँकेचं प्रमुख असताना व्हिडिओकॉन समूहाला दिलेल्या कर्जामध्ये अनियमितता असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता। त्यानिमित्ताने चौकशी सुद्धा झाली। या चौकशीचा एक भाग या निमित्ताने आता चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांना अटक करण्यात आली आहे। बँकिंग क्षेत्रातल्या या दोन बड्या नावांच्या अटकेमुळे उद्योग क्षेत्रात तसंच बँकिंग क्षेत्रात खळबळ उडाल्याचं सांगितलं जात आहे।